नमस्कार अश्विनीज इंडियन क्विझिन चॅनेलमध्ये मी अश्विनी तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तीन प्रकारच्या सुक्या भाज्या अतिशय चमचमित होतात आणि सोप्या पद्धतीनं आपण बनवणार आहोत या तुम्ही सुद्धा बनवू शकता किंवा घरी रात्रीच्या जेवणाला हलकं फुलकं जेवण म्हणूनही बनवू शकता चला तर आता मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया कढई ठेवलेली आहे गॅसवरती त्यामध्ये आपण दोन चमचे तेल टाकून घेऊया तेल गरम झाल्यानंतर एक चमचा मोहरी टाकूया याच्यामध्ये चार ते पाच पाकळ्या लसून मी ठेचून घेतलेला तो आहे तोही आपण याच्यामध्ये टाकूया थोडासा कडीपत्ताही टाकणार आहे मी लसूण छान फ्राय झाल्यानंतर आपण याच्यामध्ये जिरे टाकायचे आहेत आणि ही फोडणी छान तडतडल्यानंतर आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकणार आहोत आपण मोड आलेल्या मुगाची भाजी बनवणार आहोत दोन वाटी मोड आलेले मूग घेतलेले आहेत मी त्यासाठी एक मोठ्या साईजचा सा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे तो आपण तेलामध्ये छान असा फ्राय करून घेऊया कांद्याचा कलर आता चेंज झालेला आहे बघू शकता तुम्ही आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकणार आहोत एक मोठ्या साईजचा टोमॅटो मी बारीक कट करून घेतलेला आहे तोही आपण तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचा आहे आता टोमॅटो टाकून घेऊया आता टोमॅटो मऊ होईपर्यंत आपण परतून घेऊया एक ते दीड मिनिट हे छान परतून घ्यायचं आहे आपल्याला कांदा आणि टोमॅटो छान मऊ झाल्यानंतर आपण याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकूया एक चमचा मिरची पावडरही टाकणार आहे मी आता हे छानसं परतून घेऊया कोरडे मसाले हे लगेचच जळतात त्यामुळे अर्धा मिनिट परतायचं की याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं जास्त नाही तीन ते चार चमचे पाणी टाकलेलं आहे आता या पाण्यामध्ये आपण हा कांदा आणि टोमॅटो छान असा शिजवून घेऊया पाणी आटलेलं आहे तेलही सुटलेलं आहे बघू शकता तुम्ही कांदा आणि टोमॅटो छान मऊ झालेला आहे आता आपण याच्यामध्ये मोड आलेले मूग टाकून घेऊया हे मूग मी घरीच भिजवले होते छान मोडही आणलेले आहेत त्याला आणि स्वच्छ धुवून मी ते आता टाकलेले आहेत आता हे तेलामध्ये छान असे परतून घेऊया तीन ते चार मिनिटे हे मूग आपण तेलामध्ये छान परतून घ्यायचे म्हणजे ते अगदी मऊ शिजतात आता चवीनुसार मीठ आपण याच्यामध्ये टाकूया मीठ टाकल्यानंतरही आपण हे मूग छान असे परतून घेऊया मूग आता छान परतून झालेले आहेत आता मी याच्यामध्ये पाणी टाकणार आहे दोन वाटी मूग घेतलेले आहेत ना यासाठी आता मी जवळजवळ दीड वाटी पाणी टाकते आहे बघा मूग बुडेल इतकं पाणी टाकलेलं आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियम ठेवायची आणि हे मूग शिजून घ्यायचे आठ ते दहा मिनिटामध्ये हे मूग छान शिजतात आता मी कोथिंबीरही टाकलेली आहे कोथिंबीरही आपण छान अशी मिक्स करूया आणि याच्यावरती झाकण ठेवूया आणि आठ ते दहा मिनिटानंतर बघूया मध्ये आपल्याला एकदा हलवायचं आहे दहा मिनिटे झालेली आहेत आता आपण बघून घेऊया आणि तुम्ही बघू शकता पाणी सर्व आटलेलं आहे आणि मूग छान शिजलेले असतील आता अगदी मऊ शिजतात दहा दा मिनिटामध्ये मूग आणि खूप सुंदर सुगंध येतो आहे मुगाची भाजी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही अगदी मस्त झालेली आहे आता आपण सर्व करूया बघितले ना किती साध्या सोप्या पद्धतीनं आपण ही मूग भाजी बनवलेली आहे जास्तीचे मसाले टाकलेले नाही आहेत काहीही नाही तरीही अतिशय मस्त चवदार लागते ही भाजी तुम्ही नक्की या पद्धतीनं बनवा अगदी मस्त होते आता आपण दुसरी रेसिपी बघूया आपली पुढची रेसिपी आहे ती म्हणजे आलू मटरची भाजी तीही साधी सिंपल बनवणार आहोत तरीही चवदार होते कढई ठेवलेली आहे गॅसवरती यामध्ये आपण दोन चमचे तेल टाकूया तेल गरम झाल्यानंतर एक चमचा मोहरी टाकायची आहे आता जिरेही टाकूया थोडासा कढीपत्ताही टाकणार आहे मी आणि ही फोडणी छान तडतडली की आपण याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया दोन कांदे घेतलेले आहेत मी ते आता तेलामध्ये छान असे परतून घेऊया कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे कांदा छान परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे आता बघा कांद्याचा कलर चेंज झालेला आहे आता मी याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेते टोमॅटोही आपण छान मऊ होईपर्यंत परतून घेऊया सुक्या भाज्यांना कांदा आणि टोमॅटोची ग्रेव्ही अगदी छान लागते आता मी हळद टाकणार आहे याच्यामध्ये थोडीशी कांदा आणि टोमॅटो छान परतून झालेला आहे तुम्ही बघू शकता मऊ झालेला आहे टोमॅटोसुद्धा आणि कांदाही छान शिजलेला आहे आता आपण याच्यामध्ये हळद टाकूया थोडीशी आता याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकणार आहे मी एक चमचा आणि घरगुती लाल तिखट मसाला अर्धा चमचा टाकणार आहे अर्धा चमचा जिरे पावडरही टाकूया आता हे मसाले छान असे परतून घेऊया आलू मटरची भाजी आपण बनवणार आहोत त्यामुळे आपण घरगुती लाल तिखट मसाला म्हणजे गरम मसालाही असतो त्याच्यामध्ये तोही मसाला, तो मसाला टाकलेला आहे आणि जिरे पावडरही टाकलेली आहे आता थोडंसं पाणी टाकून हा मसाला आपण शिजवून घेऊया जास्त नाही थोडंसंच पाणी टाकलेलं आहे आता हे पाणी आटेपर्यंत छान असं शिजवून घेऊया आता तेल सुटलेलं आहे मसाल्याला बघू शकता तुम्ही कांदा टोमॅटो छान शिजलेला आहे आता आपण याच्यामध्ये बटाटे टाकून घेऊया बटाटे मी साल काढून चिरून घेतलेले आहेत ते याच्यामध्ये ॲड करूया आणि वटाणाही टाकून घेऊया दोन मोठ्या साईजचे बटाटे आणि एक वाटी वटाणा असं घेतलेला आहे मी ते आता तेलामध्ये छान असं परतून घेऊया कुठलीही सुकी भाजी बनवताना ती भाजी आपण तेलामध्ये छान परतून घ्यायची म्हणजे भाजीची चव अगदी मस्त लागते वटाणा आणि बटाटा छान परतून घेतलेला आहे आणि कलर बघा तुम्ही किती सुंदर कलर आलेला आहे आता आपण याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे बटाटा हा लगेच शिजतो आणि मटार तर आपण फ्रोझन घेतलेला आहे त्यामुळे तो थोडासा शिजलेला असतो म्हणून जास्त पाणी नाही टाकायचं आपण दीड वाटी पाणी याच्यामध्ये टाकणार आहोत आणि सहा ते सात मिनिटामध्ये ही भाजी तयार होते लगेचच शिजते गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि झाकण ठेवून आपण ही भाजी शिजून घ्यायची आता चवीनुसार मीठही मी टाकलेलं आहे आता हे मीठही आपण छान असं मिक्स करूया आता छान उकळी आलेली आहे भाजीला आता मी कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे कोथिंबीरसुद्धा आपण छान अशी मिक्स करणार आहोत आणि नंतर याच्यावरती झाकण ठेवणार आहोत झाकण ठेवून आपण सहा ते सात मिनिटे ही भाजी शिजवून घ्यायची आहे मध्ये चेक करायची आहे पाणी आटलं आहे की नाही ते बघायचं आहे आता आठ मिनिटे झालेली आहेत आपण बघूया आणि तुम्ही बघू शकता पाणी सर्व आटलेलं आहे आणि तेलही सुटलेलं आहे अगदी मस्त शिजलेला आहे वटाणा बटाटा तो जास्तही शिजायला नको आहे आणि कमीही शिजायला नको आहे जास्त शिजला ना बटाटा की चांगला लागत नाही असा गाळ लागतो खाताना त्यामुळे अगदी परफेक्टच शिजून घ्यायचा बटाटा आणि तुम्ही बघू शकता वटाणा बटाट्याची भाजी तयार झालेली आहे मस्त गरमागरम आता आपण वाढून घेऊया आणि बघितले ना वटाणा बटाट्याची भाजी काय मस्त झालेली आहे अगदी साधी सिम्पल पद्धतीनं आपण बनवलेली आहे पण अगदी मस्त चवीची होते ही भाजी तुम्ही नक्की या पद्धतीनं बनवा आणि अगदी दहा मिनिटात तयार होणाऱ्या भाज्या मी दाखवलेल्या आहेत मुगाची भाजीही अगदी दहा मिनिटात तयार होते ही वटाणा बटाट्याची भाजीही दहा मिनिटात तयार होते आणि आपण पुढची रेसिपी बघणार आहोत तीही अगदी दहा मिनिटात तयार होणारी भाजी आहे चला तर आता पुढची रेसिपी बघूया गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर मोहरीही टाकलेली आहे आता जिरेही टाकूया थोडासा कढीपत्ताही टाकणार आहे मी हिरवी मिरची सुद्धा घेतलेली आहे दोन बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्याही टाकलेल्या आहेत आणि ही फोडणी छान तडतडली की आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आता ही फोडणी छान तडतडली आहे आपण याच्यामध्ये कांदा टाकूया दोन कांदे घेतलेले आहेत मी बारीक कट करून ते आपण तेलामध्ये छान असे परतून घेऊया आपण टोमॅटोची भाजी बनवणार आहोत तीन टोमॅटो घेतलेले आहेत त्यासाठी मी दोन कांदे इथे घेतलेले आहेत आता कांदे छान परतून घेतलेले आहेत कांद्याचा कलर चेंज झालेला आहे आता मी याच्यामध्ये हळद टाकते थोडीशी लाल मिरची पावडरही टाकूया आपण आता हे मसाले छान असे परतून घेऊया हिरवी मिरचीसुद्धा टाकलेली आहे मी आणि अर्धा चमचा मिरची पावडरसुद्धा टाकलेली आहे टोमॅटो आंबट असतात त्यामुळे अशी झणझणीतच भाजी छान लागते टोमॅटोची आता थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी पाण्यामध्ये आपण हा कांदा छान शिजून घेऊया टोमॅटो आपण नंतर टाकणार आहोत कारण टोमॅटो हे जास्त गाळ करायचे नाही आहेत आपल्याला त्यामुळे कांदा फक्त शिजून घ्यायचा आहे पाणी टाकून आणि छान शिजला की नंतर टोमॅटो याच्यामध्ये टाकायचे आहेत आता बघा पाणी आटलेलं आहे तेलही सुटलेलं आहे मसाल्याला आणि कांदा छान शिजलेला आहे आता आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकूया आता हे टोमॅटोही आपण छान असे परतून घेऊया ही भाजी तर अगदी झटपट होते काहीच वेळ लागत नाही टोमॅटो हे आपण छान परतून घेतलेले आहेत आता चवीनुसार मीठ टाकूया याच्यामध्ये आणि परत एकदा मीठ आपण मिक्स करूया आता याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही काहीही नाही वाफेवरच आपण ही भाजी शिजू देणार आहोत आता याच्यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे शेंगदाण्याचा कूट टाकल्याने चवही अगदी मस्त लागते आणि मिळून येते भाजी अशी वेगळी वेगळी होत नाही तीन चमचे शेंगदाण्याचा कूट मी याच्यामध्ये टाकते आहे आता हा शेंगदाण्याचा कूटही आपण छान असा मिक्स करूया आता पाचच मिनिटे आपण परतायचं आहे की शेंगदाण्याची भाजी तयार होऊन जाईल टोमॅटो जास्त गाळ होईपर्यंत शिजवायचे नाहीत नाहीतर भाजी चांगली लागत नाही असे थोडेसे कच्चेच ठेवायचे टोमॅटो त्याने अगदी मस्त चवदार लागते भाजी आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीरही याच्यामध्ये टाकूया पाच मिनिटानंतर मस्त गरमागरम टोमॅटोची भाजी तयार होऊन जाईल आणि बघा अगदी मस्त दिसते आहे भाजी आपण तीनही भाज्या अगदी कमी तेलामध्ये केलेल्या आहेत कारण टिफिन रेसिपी दाखवलेल्या आहेत मी आणि टिफिनला देणाऱ्या भाज्यांमध्ये दे तेल नेहमी कमीच टाकावं नाही तर ते डब्यातून बाहेर येतं तुम्हाला जेव्हा घरी खायची असेल ना तेव्हा तुम्ही थोडं तेल जास्त वापरू शकता पण डब्याला भाजी देताना ती कमीच तेलाची करायची आता पाच मिनिटानंतर आपण बघूया गॅसची फ्लेम मंद ठेवून पाच मिनिटे भाजी छान शिजून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता तेलही सुटलेलं आहे तयार झालेली आहे टोमॅटोची भाजी आणि अगदी मस्त दिसते आहे कलरही खूप सुंदर आलेला आहे आणि खूप छान सुगंध येतो आहे आता गरमागरम टोमॅटोची भाजी आपण वाढून घेऊया कशा वाटल्या तुम्हाला या तीनही रेसिपीज आपल्या तीनही भाज्या अगदी मस्त झालेल्या आहेत अगदी साध्या सोप्या पद्धतीनं दहा मिनटात तयार होणाऱ्या भाज्या मस्त चमचमीत आणि चवदार होतात तुम्ही नक्की या पद्धतीनं बनवा मुगाची भाजीसुद्धा मस्त होते वटाणा बटाट्याची भाजीही छान होते आणि टोमॅटोची ही भाजी तर काय भन्नाटच होते तर तुम्ही नक्की बनवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करा कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत पुन्हा भेटूया अशाच मस्त रेसिपीबरोबर धन्यवाद